बाबुडगाव तालुक्यातील शेतकरी शेतमजूर नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चार ऑक्टोबर रोजी विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर केले त्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले सोयाबीनवर येलो मोझॅकचा मोठ्या प्रमाणात प्रभाव झाल्यामुळे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे त्यामुळे शेतकरी हा आर्थिक अडचणीमध्ये आला ही परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करावा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी नागरिक उपस्थित होते